बातमी आहे दुःख देणारी. सटाणा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोधेश्वर घाटात ग्राहक संघाचे माजी सभापती राजू सरदार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. गाडी उताराला लावून हल्लेखोर पसार झालेत. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना गाडी चालू स्थितीत आढळून आली. टामीच्या सहाय्याने सरदार यांचा खून करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोधेश्वर घाटात सटाणा ग्राहक संघाचे माजी सभापती राजेंद्र दिनकर सरदार यांचा निर्घृण खून करून मृतदेह गाडीतच ठेवण्यात आला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास गाडी चालू स्थितीत असल्याचे अज्ञात व्यक्तीच्या लक्षात येताच त्यांनी सटाणा पोलिसात कळवले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोधेश्वर कडून सटाण्याकडे इंडिगो मांझा गाडीत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले असता टामीच्या सहाय्याने सरदार यांच्या डोक्यावर वार करून मृतदेह गाडीतच ठेवण्यात आला व गाडी उताराला लावून दिली. दगडांमध्ये गाडी अडकली. पोलिसांना गाडी चालू स्थितीत मिळून आली. त्यांनी गाडी बंद करून गाडीची झडती घेतली असता लोखंडी सळई रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह मोबाईल आढळून आला. पोलिसांनी गाडीवर ताबा मिळवला. ग्रामीण रुग्णालयाला कळवून रुग्णवाहिकेद्वारे सरदार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी परिसरात चौकशी व तपासाला लागलीच सुरुवात केली. घटनेची वार्ता कळताच मुळाने अमरावती पाडे कौतिक पाडे दोधेश्वर येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी धाव घेतली. स्थानिक पोलीस पाटलांनी बोलताना सांगितले की गाडी चालू स्थितीत होती. गाडीत फक्त मृतदेहच होता. मला सकाळी 6:30 वाजता झोपेत असताना मला गावातील एका इसमाचा फोन आला. दोधेश्वर बारीत इंडिगो माझा गाडी एक साईडला पडलेली आहे. पडलेली म्हणजे चालू अवस्थेत होती. मग मी सकाळी उठून इकडे आलो आणि आल्यावर ती गाडी पाहिली. पाहिल्यावरच लगेच मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि कळवलं अशी नाशिक नंबरची गाडी इथं पडलेली. ग्रामीण रुग्णालयात सरदार यांचा मृतदेह आणल्याची वार्ता शहरात पसरल्यानंतर एकच गर्दी जमा झाली. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सरदार सटाणा ग्राहक संघाचे विद्यमान सदस्य होते. तसेच स्वरसम्राट म्युझिकल हाऊसचे संचालक होते. सद्यस्थितीत ते फळांचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या या निर्घृण खुणामागचे रहस्य गुलदस्त्यातच अडकले आहे. राजकीय व्यावसायिक किंवा पूर्ववैमनस्यातूनच हा प्रकार घडला का असा प्रश्नही पोलिसांपुढे उभा ठाकला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची बारीक सारीक माहिती घेऊन धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तात्काळ सटाणा पोलिसात दाखल होऊन घटनेची सर्व माहिती समजावून घेतली. तशा तपासाच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिल्यात. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड हे स्वतः करीत आहेत. लवकरच या खुनामागचा सूत्रधार पुढे येईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. सटाणा येथील दोधेश्वर जाणाऱ्या रोडवरील घाटामध्ये आज सकाळी 7 वाजण्याच्या पूर्वी शहरातील राजू सरदार यांचा त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये रक्ताच्या थरोळ्यात पडलेला मृतदेह जखमी अवस्थेत मिळून आलेला होता. जागीत मयत झालेले आहेत. सदर घटनास्थळावरून पाहणी करता आणि त्यांच्या शरीरावर असलेल्या जखमा पाहता कोणीतरी इसमाने त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यावरून त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सटाणा पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. लवकरच आरोपी पकडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असा विश्वास आहे. राजेंद्र सरदार यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून त्यांचा मृत्यू झाला. सोज्वळ स्वभावामुळे शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दुःखद बातमीनंतर दिलासा देणारी बातमी. ताराबाद येथील कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कातील तालुका वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पथक तसेच बाधित डॉक्टरांच्या कुटुंबियांचे स्वॅब वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांना दिलासा मिळाला असला तरी ताराबाद गाव कंटेनमेंट झोनमध्ये कायम आहे. आई